महाराष्ट्र के पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने मांग की है कि धमाना में कंपनी में हुए विस्फोट में मरने वालों के परिवार को राज्य सरकार की ओर से 25 लाख और कंपनी की ओर से 50 लाख रुपए दिए जाएंगे। नागपुर शहराजवळ जे धामना गाव आहे त्या धामना गावच्या बाजूला चामुंडी एक्सक्लुसिव हा कारखाना आहे। या कारखान्यामध्ये आज दुपारी जो स्फोट झाला त्या स्फोटामुळे आतापर्यंत 6 लोक मृत्युमुखी पावलेत। माझी विनंती आहे की या कंपनीच्या माध्यमातून जे मृत्युमुखी पावले त्यांच्या नातेवाईकाला 50 लाख रुपये कंपनीच्या माध्यमातून मदत झाली पाहिजे। त्याचबरोबर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जे पालकमंत्री सुद्धा नागपूरचे आहेत त्यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे। त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की शासनाच्या माध्यमातून 5 लाख नाही 25 लाख एका मृत्युमुखी पडलेल्या परिवाराला मिळायला पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांनी निर्णय जाहीर करावा अशी देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे।